नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ जय गुरुदेव म्हणजे स्वागत आहे. आबा आणि मी आज आम्ही आंबेजोगाईला आलो आहोत. मराठवाड्यामध्ये आहे हे बीड जिल्ह्यामध्ये. तर आता मागे जे तुम्हाला दिसतंय ते काळभैरवाचं मंदिर आहे. त्यामुळे पहिले आपण काळभैरवाचं दर्शन घेऊया, मग त्यानंतर गणपतीचं दर्शन घेऊया आणि मग मंदिरात योगेश्वरीच्या मंदिरात जाऊया. चला. काळभैरवाचं आपण दर्शन घेतलं आहे आणि इथे बाजूला बघाल की इथे बघा कुंड आहे पाण्याचं, ते आता बघूया आपण. एकदम थोडंसं पाणी उरलेलं आहे पण सुंदर कुंड आहे. म्हणजे कुंड आपण बघितलं आणि जर तुम्ही डावीकडे गेलात तिकडे खाली गणपतीचं मंदिर आहे आणि त्या बाजूला सुद्धा एक कुंड आहे. तेव्हा इथे एवढं प्रशस्त कुंड आहे. तेव्हा मंडळी आतमध्ये जे आहे ते गणपतीचं मंदिर आहे. इकडे सुंदर असं मंदिर आहे आणि बाजूला जे कुंड आहे पण आता ते सुकलेलं आहे कुंड. आणि आत्ता इथे लॉक आहे त्याच्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही आहे. तर पहिले काळभैरवाचं आणि गणपती दर्शन घेतले, आता आपण मेन मंदिरामध्ये जाऊया. चला. तेव्हा मंडळी इकडनं आपल्याला प्रवेश करायचा आहे. इथे लिहिलं आहे बघा, श्री क्षेत्र योगेश्वरी देवस्थान अंबाजोगाई जिल्हा बीड. आणि ज्याच्या बाजूलाच इथे पार्किंगची सोय आहे. जर तुम्ही गाडीने आलात तर इथे पार्किंग करू शकता आणि पार्किंगला फक्त 30 रुपये घेतले जातील. आता आज जाऊया आपण. मंडळी आपण जी मगाशी एंट्री केली हे नवीन गेट बांधण्यात आलेलं आहे आणि ह्याच्या बाजूला जर तुम्ही बघाल तर हे दगडी पूर्ण बांधकाम दिसतंय. इकडनं ही जुनी एंट्री आहे, म्हणजे मागच्या साईडने जर तुम्हाला यायचं असेल या प्रवेशद्वारातनं यायला लागायचं. हे बघा मंडळी, इकडनं मुखदर्शनासाठीचा मार्ग आहे हा आणि ह्याच्या दरवाज्याच्या समोरच एवढी मोठी छानशी दीपमाळा आहे. हा जो आहे मुखदर्शनासाठी मार्ग आहे, तुम्हाला इकडनं जाता येईल. आणि तुम्हाला एक दाखवायचं आहे, ही जी भिंत आहे ह्याच्यामध्ये सुंदर असे हत्ती कोरलेले आहेत बघा. आता आपण मुख्य द्वार जे आहे तिथे जाऊया. चला. हे बघा, ही मेन एंट्री आहे. सुंदर अशी कमान आहे सुरुवातीला. तर आज जाऊया आपण. म्हणजे इकडनं आपण आत आलो आणि आत आल्या आल्याच उजवीकडे आपल्याला एक दीपमा दिसते अजून एक. आणि डावीकडे बघाल तर इथे मुख्य द्वार आहे. अंबाजोगाई हे परळी वैजनाथपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. योगेश्वरी देवीचे मंदिर बीड जिल्ह्यातील सर्वात पूजनीय मंदिरांपैकी एक आहे. योगेश्वरी हे संस्कृत नाव आहे ज्याचा अर्थ देवी दुर्गा असा होतो. श्री योगेश्वरी हे देवीच्या शक्तिपीठापैकी एक अंबेजोगाई येथे स्थित दुर्गा देवीचे प्राचीन मंदिर आहे. श्री योगेश्वरी देवी कोकणवासियांची कुलस्वामिनी व अंबाजोगाई वासियांचे ग्रामदैवत म्हणून देखील प्रसिद्ध आहे. श्री योगेश्वरी देवी मंदिर हे अनादिकालापासून असून देवीचा अवतार स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. देवीच्या गाभाऱ्यातील देवीचे आपण सुंदर असे दर्शन घेतले आणि आता आपण इथे केशवराज व उत्सवमूर्तीचे दर्शन घेत आहोत. बाजूला असलेल्या अखंड नंदादीप व देवीची परडी म्हणजे जोगवा आपल्याला दिसतोय. आपल्याला समोर जे दिसत आहे इथे देवीच्या मुखातला पानाचा विडा बनवला जातो.
थंडाई सुंदर असं आपलं दर्शन झालेलं आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा आपण परिसर बघूया, प्रदक्षिणा घालूया, चला. वा, असं बाहेरनं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच गणपती विराजमान आहेत. आणि इथे महादेवाची पिंड आहे, त्याचं पण दर्शन घेऊया. श्री योगेश्वरी देवी कुमारिका असून याची आख्यायिका अशी सांगितली जाते की या ठिकाणी महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी योगेश्वरी देवी अवतीर्ण झाली होती. योगेश्वरी देवीचे हे ऐतिहासिक आणि सर्वात जुने मंदिर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. योगेश्वरी देवीची दंतासूर मर्दिनी म्हणूनही पूजा केली जाते. इकडे अग्निकुंड आहे आणि इकडे तुम्हाला काय पूजा विधी करायची असतील ते इथे पूजा करू शकतात बसून. देवी पार्वतीचे रूप असलेल्या देवी अंबा या नावावरून अंबाजोगाई शहराला हिंदू पौराणिक कथांमधून अनेक कथा आहेत. जयवंती नदीच्या काठावर असलेले हे शहर जयवंतीनगर म्हणूनही ओळखले जात असे. हे असे हे योगेश्वरी देवीचे ऐतिहासिक आणि सर्वात जुने मंदिर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. मंदिराची रचना हेमाडपंती शैलीतील आहे. खांबावरील नाजूक नक्षीकाम अतिशय आपल्याला आकर्षक दिसतात. उत्तर दरवाजाला लागूनच सर्वेश्वर तीर्थ आहे आणि पश्चिम दराला लागून विविध देवतांची मंदिरे आहेत आणि दसऱ्याच्या दिवशी येथे मोठा उत्सव भरतो. योगेश्वरीचा ध्यान मंत्र आहे. देवी मम भक्तजनप्रिया स्वदनाम खडगंच पात्रम तथा स्वर्णालंकृत लांगल्यम समुसलम हस्तैर दधानाम श्रियम विद्युतकोटी रविदूकांति धवला दंतासुरोन्मूलोनिम ब्रह्मेद्याद्यभिवंतिदा च वरदा योगेश्वरी संभजे. अशी प्रदक्षिणा आपली पूर्ण झाली आहे आणि इकडचे जे पाठक गुरुजी आहेत ते पाठक गुरुजींचा त्यांना आपण सांगितलेलं आहे, विनंती केली आहे की तुम्ही थोडं मंदिराबद्दल माहिती सांगा, तर थोड्या वेळाने ते इथे येतील आणि आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊ. मंडळी, मंदिरात आल्या आल्याच खूप गार वाटतंय आणि अतिशय पॉझिटिव्ह एनर्जी आहे, खूपच सुंदर वातावरण आहे. तुम्ही नक्की, मी आवर्जून सांगेन, अंबाजोगाईला नक्की या. बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि इथे जर तुम्ही माय बघाल तर किती सुंदर ओऱ्या केल्यात बघा. मंडळी, आपल्याबरोबर पाठक गुरुजी आहेत, तर ते आता देवीबद्दल माहिती सांगतायत, ती आता आपण सगळ्यांनी ऐकूया. नमस्कार पाठक गुरुजी. नमस्कार. हां, श्री योगेश्वरी देवी ही कोकणातून आलेली आहे. कोकणातल्या पावसवरून आली असा तिचा इतिहास आहे. पण तिथं पावसला काही देवीचं ठिकाण वगैरे काही नाही आहे अवेलेबल. देवी इथं दंतासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी आली होती. दंतासूर नावाच्या राक्षसाचा वध झाल्यानंतर देवी पुन्हा तपश्चर्या करत इथंच राहिली. त्यानंतर पुन्हा लग्नाचं वय झाल्यामुळं परळीच्या वैजनाथांशी देवीचं लग्न ठरलं. पण देवीची इच्छा नव्हती लग्न करण्याची, त्यामुळं मग देवीनं मुहूर्त काढला 6:00 कोंबडा आरवायच्या आधी जर लग्न झालं तरच मी लग्न करेन, अन्यथा मी कुमारिका राहील असं देवीनं सांगितलं. पण देवीची इच्छा नसल्यामुळे देवी त्या वेळेत तयार झाली नाही, त्यामुळं तो मुहूर्त टळून गेला आणि देवी कुमारिका म्हणून इथंच राहिली आणि परळीच्या वैजनाथ पुन्हा परळीला जाऊन स्थायिक झाली आणि देवी कोकणातून आली पण ती
लग्न वगैरे न झाल्यामुळं पुन्हा ती इथं आंबेजोगाईत स्थायिक झाली आणि कोकणातून आल्यामुळं ही कोकणस्थांची कुलस्वामिनी असं म्हणतात या देवीला. देवीचे उत्सव आपले वर्षातले दोन असतात, एक असतो अश्विन नवरात्र आणि दुसरा असतो मार्गशीर्ष जन्मोत्सव. अश्विन नवरात्र हे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी या कालावधीमध्ये साजरा केला जातो आणि मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते पौर्णिमा असा देवीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. हे वार्षिक दोन उत्सव आपले मंदिरामध्ये असतात आणि मुख्यतः ही देवी कुमारिका आहे आणि कोकणस्थांची कुलस्वामिनी म्हणून हिला ओळखलं जातं. बरोबर, असा देवीचा इतिहास आहे आपला. धन्यवाद गुरुजी, खूप सुंदर माहिती सांगितली, खूप खूप धन्यवाद. मंडळी, मंदिराच्या बाहेरच इथे योगेश्वरी यात्री निवास आहे आणि इथे खाली काही स्टॉल्स आहेत. आता वरती तुम्ही बघितलं तर योगेश्वरी यात्री निवास आहे, इथे राहायची सोय केली जाते आणि वरती नंबर दिलेला आहे 9730671167. अंबाजोगाईमध्ये आम्ही चितय भक्त निवासमध्ये राहिलो होतो. येथे जर तुम्हाला राहायचे असल्यास वेगवेगळ्या पद्धतीचे इथे राहण्याच्या सोयी आहेत, त्याचे दर तुम्हाला समोर मी दाखवत आहे. या ठिकाणी आम्हाला सुंदर असा नाश्ता व अतिशय रुचकर असे जेवण कमी दरामध्ये आम्हाला इथे मिळाले. आणि जर तुम्हाला इथे यायचे असल्यास याचा फोन नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. मंडई मंदिराच्या मागच्या बाजूलाच खूप मोठे कुंड आहे, ते आता आपण बघूया. मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला इथे महादेवाचं मंदिर आहे. ओम नमः शिवाय, दर्शन करून घेऊया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि इकडे हनुमानाचं मंदिर आहे. आता आपण इथून द्रोणाचार्यानं वरती पाठवूया आणि बघूया आता वरून आपल्याला काय दृश्य दिसतंय. अंबेजोगाईचे आपले दर्शन झाले. आता इथून फक्त 2 किलोमीटरवर असलेल्या मूळ अंबाजोगाईचे आपण आता दर्शन घेऊया. तर मंडळी, द्रोणाचार्याने वर्ण आपल्याला दृश्य खूप सुंदर मिळालेलं आहे आणि जर अंबेजोगाईला आलात तर इथे नक्की या दर्शनाला. मंडळी, आत्ता आपण सुंदर असं आंबेजोगाईचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता मागे आपल्याला रेणुका देवीचं मंदिर दिसतंय आणि मूळ जोगाई मंदिर उजवीकडे आहे. हे सगळ्यात मूळ जी आंबेजोगाई आहे ती इकडे आहे. ह्याच्यानंतर देवीची प्रतिष्ठापना तिकडे करण्यात आलेली आहे जी आत्ता आपण बघितली. आता आपण आज जाऊया, रेणुका देवीचं दर्शन घेऊया आणि मूळ जोगाई मंदिर आहे ते बघूया. तुम्ही आला तिकडे तर बघा किती सुंदर निसर्गरम्य जागा आहे ही. आणि आपण आत्ता इथे गाडी लावलेली आहे, पूर्णपणे निसर्गाच्या कुशीमध्ये आहे. आज जाण्याच्या आधी इथे बघा
मारुती राया आहे. मारुती रायांचं दर्शन करून घेऊया. हे वा, इकडे बोर्ड लागलेला आहे मूळ जोगाई मंदिराकडे. उजवीकडे आपल्याला जायचं आहे. त्याच्या आधी आपण देवीचं इकडे रेणुका देवीचं दर्शन करून घेऊया. मी इथे यज्ञकुंड आहे. पूर्णपणे तुम्ही बघाल तर दगडी बांधकाम आहे. दगडी मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे. अतिशय अतिशय म्हणजे अतिशय इथे प्रसन्न वाटतंय आणि खूप थंड आहे कारण दगडी पूर्ण मंदिर आहे. मस्त. सुंदर जागा आहे. एकदम शांतता आहे इकडे. आणि आता आपण मूळ जोगायला जाऊया. त्याच्या आधी आपल्याला इकडे कुंड लागले आहे. आता कुंड बघूया आपण. इकडे खाली जे छोटं मंदिर दिसतंय ते मूळ जोगायचं मंदिर आहे. मूळ जोगाई मंदिरापाशी आपण आलो आहोत. पूर्णपणे निसर्गाच्या कुशीत आहे. तुम्ही बघू शकता. मंदिराच्या बरोबर समोर दीपमा दिसतीये. किती सुंदर वाटतंय बघा. पूर्णपणे आपण नेचरमध्ये आहोत. आणि अक्षरशः मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही नक्की इथे या मूळ अंबाजोगाईला. फक्त अंबाजोगाई जी सिटीमध्ये आहे ती फक्त करू नका. आणि मूळ अंबाजोगाईला नक्की या ज्यांना पण अंबाजोगाईचं दर्शन घ्यायचं आहे. क्लास म्हणजे एकांतात इथे मस्त आपण मेडिटेशन करू शकतो. पूर्णपणे पक्ष्यांचा किलबिलाट आहे. त्याच्यानंतर वाऱ्याचा आवाज आहे. झाडांच्या पानांचा आवाज आहे. आणि इथे मस्त आपलं ध्यान लागेल. तर आता मी थोडा वेळ बसतो इथे ध्यान करतो आणि आपण परतीय प्रवासाला लागूया. चला. म्हणजे ही सुंदर अशी जागा आहे. आता इथून आपण द्रोणाचार्यांना वर पाठवूया आणि बघूया आता वरनं आपल्याला काय दृश्य दिसतंय. चला.
मंडळी आता आपण इकडनं परतीय प्रवासाला लागलेलो आहोत आणि आता आंबेजोगाईचं दर्शन घेतलं आणि आपण आता मूळ आंबेजोगाईचं दर्शन घेतलेलं आहे आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी नक्की 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 शेअर करा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय.